कुर्ला फेस्टिवल माध्यमातून मागच्या वर्षी सुद्धा आपण हे फेस्टिवल आयोजित केलं होतं आणि त्याला सर्वच कुर्लावासियांनी कुर्लावासियांस नव्हे तर संपूर्ण मुंबईकरांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि सर्वांचीच मागणी होती की पुन्हा हे फेस्टिवल या ठिकाणी आयोजित केलं जावं आणि त्या दृष्टिकोनातून आजपासून ते 4 फेब्रुवारीपर्यंत हे कुर्ला फेस्टिवल चालू राहणार आहे। या फेस्टिवलमध्ये आपण करमणुकीचे विविध कार्यक्रम आहेत, त्याचबरोबर विविध स्टॉल्स आहेत, लहान मुलांच्या खेळण्याचं साधन आहे, असे विविध करमणुकीचे आणि त्याचबरोबर शेवटच्या दिवशी आपण आमदारश्रीसुद्धा बॉडी बिल्डर स्पर्धा घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष अशी दोन्ही आपण स्पर्धा यावेळेला घेतलेली आहे आणि त्याचबरोबर विविध सर्वच करमणुकीचे जे जे साधन करता येईल ते साधन ह्या फेस्टिवलच्या निमित्ताने आपण ह्या कुर्ला वासियांना उपलब्ध करून दिलेलं आहे। नक्कीच या ठिकाणी आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, महिला पुरुष आमचे दोन्ही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर इथले पोलीस यंत्रणासुद्धा आणि त्याचबरोबर प्रायव्हेट काही आम्ही सिक्युरिटीसुद्धा या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि त्याचबरोबर संपूर्ण आरोग्याचीसुद्धा त्याचबरोबर फायर संपूर्ण काळजी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। हा योगायोग झालेला आहे आणि 22 तारखेला आपण माहिती आपल्याला माहितीच आहे अयोध्येला श्रीरामाचं भव्य मंदिर जे उभारलं जात आहे त्याचं उद्घाटन सोहळा आहे आणि त्याच निमित्ताने आम्ही त्याची एक प्रतिकृती या ठिकाणी उभारलेली आहे आणि त्याचबरोबर श्रीरामाची सुद्धा आम्ही एक प्रतिकृती या ठिकाणी उभारलेली आहे आणि याचा उद्देश एकच की संपूर्ण देशभरामध्ये हा एक उत्सव स्वरूपातच साजरा केला जाणार आहे आणि याची संधी आम्हालासुद्धा भेटली आणि म्हणून कुर्ला फेस्टिवलमध्ये आम्ही श्रीरामाची एक भव्य असं मंदिर या ठिकाणी आपलं प्रतिकृती उभी केली। रिस्पॉन्स बहुत ही अच्छा आप देख रहे हैं कि पहला ही दिन है और पहले ही दिन मेरे ख्याल से रिकॉर्ड ब्रेक कर दी आज की हुई है, अभी 20 दिन और बाकी है तो जरूर सभी रहवासी कुर्लावासी चेंबूर के हमारे सभी लोग यहाँ पे आए हुए, मुंबई से भी लोग यहाँ पे बहुत पैमाने पे आए हुए और जरूर सभी लोग उसका आनंद ले रहे हैं। फेस्टिवल 22 जनवरी के लिए लोगों से क्या आह्वान करना चाहेंगे? राम जी आ रहे हैं, खुशी की बात है और हमें सभी को खुशी होना चाहिए क्योंकि राम जी का भव्य मंदिर अपना अयोध्या में हो रहा है और माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी के हाथों से उद्घाटन समारोह हो रहा है और उस समय पूरे देश भर में दिवाली उत्सव मनाया जाएगा। उसी तरह अपने कुर्ला विभाग में भी उसी पैमाने पे हम लोग दिवाली का उत्सव मनाएंगे और सभी वार्ड में सभी प्रभाग में हमारे सभी पदाधिकारी है, सभी पक्ष के सभी लोगों को लेके यहाँ पे हम लोग सभी को लेके हम लोग अलग अलग यात्रा अलग अलग मिरुड़ों या निकाल के यहाँ पे इकट्ठा होंगे और यहाँ पे हम गीत रामायण का भी प्रोग्राम शाम को हमने रखा हुआ है और तभी हमने जो कार सेवक तभी के थे जो 1992 में जिन्होंने अयोध्या में कार सेवा की वो सभी कार सेवकों का सत्कार भी हम लोग करने वाले हैं। सर मोटे प्रमाणात आज कार्यकर्ते आज या ठिकाणी आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात आणि आज सकाळी 8 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत अजूनपर्यंत ते विश्रांती त्यांनी घेतली नसेल पण आज दिवसभर ते संपूर्णपणे मुंबईच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत। मुंबईची डीप क्लिनिंग किंवा स्वच्छता कशी चांगली राहील या दृष्टिकोन स्वतः पाहणी करत आहेत आणि अशा या मुख्यमंत्र्यांना आपल्या मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे आहेत आणि विशेष करून शिवसेना पक्षाचे आहेत याचा अभिमान आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे आणि त्याचबरोबर काही जे इतर पक्षातले कार्यकर्ते आहेत त्यांनाही आता वाटायला लागलेलं आहे की या पक्षाचं नेतृत्व हे खरोखर सक्षम नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं काही कार्यकर्ते राष्ट्रवादीचे असतील किंवा इतर पक्षातले असतील ते सुद्धा इथे यायला आता उत्सुक आहेत आणि आज त्यांचा भव्य प्रवेश सुद्धा आहे। अभी आपने देखा ही रहेगा मिलिंद जी देवरा ने प्रवेश किया हुआ है और अभी हमने यहाँ के जो लोकल कार्यकर्ता है जिनका प्रभाव अनेक रहवासियों के ऊपर है वो खुद ही यहाँ पे आए हैं और खुद ही प्रवेश कर रहे हैं, ये हमारे लिए भी गौरवशाली बात है।
मतलब इसका ही बात ये है कि कुर्ला में भी अच्छे विकास के काम हो रहे हैं, लोग खुश है और इसीलिए कार्यकर्ता भी अलग अलग पक्ष के हमारे पक्ष में आ रहे हैं। धन्यवाद। CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।